आणि हा उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू, दोन चेंडू नंतर धावसंख्या आहे ती स्थिर एक. आणि एक धाव घेण्यात यश मिळत आहे तिसऱ्या चेंडूवरती. तीन चेंडू नंतर युवा समवेत संघाची धावसंख्या होते ती दोन. उत्कृष्ट असा चेंडू होता आणि चांगली अशी यष्टीरक्षण मंदार नाईक यांच्याकडून. चेंडू निर्धाव गेलेला आहे. चार चेंडू नंतर धावसंख्या आहे ती दोन. अतिशय चांगला चेंडू पण एक धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. पाच चेंडू नंतर धावसंख्या होते ती तीन. उत्कृष्ट चेंडू, गुडलेंड चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर युवा समवेत संघाची धावसंख्या होते ती तीन. रामजी बाबा वाळुंजे संघासाठी पुढील षटक घेऊन येत आहेत. मित संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक त्यांचा सामना करतील पार्थ. आणि हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असा झेल साई यांनी चांगला असा झेल पकडलेला आहे आणि पहिला गडी बाद होत आहे युवा समवेत संघाचा. कृपया नवीन फलंदाजीचे नाव सांगावे. फलंदाज नाव नेम दरम्यान पुढील फलंदाज आलेले आहेत श्लोक. आणि हा पुढचा चेंडू चांगला असा चेंडू ऑफसाईडला हलकाच क्लिक केला, थोडंसं मिसफील्ड झालेलं आहे. परंतु एकच धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती चारवर. दुसऱ्या षटकातील दोन चेंडू झालेले आहेत, धावसंख्या आहे ती चार. स्टेटिशन चांगलाच तटवलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद. साईनी झेल फेकलेला आहे. आणि यष्टीचीत झालेले आहेत फलंदाज.
पहिल्या चेंडूवरती बाद, चार चेंडूनंतर धावसंख्या येते चार, तीन गडी बाद, दुसऱ्या षटकातील चार चेंडूमध्ये तीन गडी बाद झालेले आहेत आणि मी त्यांना हॅड्रिकचा चान्स आलेला आहे. पाहूया ते आपली हॅड्रिक पूर्ण करत आहेत का या चेंडूवरती. दोन षटकानंतर धावसंख्या होते ती युवा संवेद संघाची सहा धावा. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत प्रसन्न. आणि बाद फलंदाज यष्टीचित झालेला आहे प्रसन्न यांच्या पहिल्या चेंडूवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकत आहेत प्रसन्न. धावसंख्या आहे ती सहा. प्रसन्न यांचा पुढचा चेंडू ऑफ साईडला हलकाच क्लिक केला आणि एक धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सात वर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु तो काही त्याला जमलेला नाही आहे. चेंडू निर्धाव जात आहे. तीन चेंडू चार चेंडू नंतर धावसंख्या होती ती नऊ. यानंतर होणारा सामना सद्गुरु पडाई विरुद्ध गुरुदत्त पडाई विरुद्ध एकता बांधकर. तर नाणेफेक लवकरच होणार आहे तरी त्यांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित राहावे. ऑफ साईडला चांगलाच लटवलेला आहे परंतु अजू यांनी झेल टिपलेला आहे. तीन षटकानंतर धावसंख्या होते ती दहा. पाच गडी बाद दहा.
दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत साई. आणि हा पुढचा चेंडू चांगलाच तटवलेला आहे, परंतु प्रसन्न यांचा चांगला असा झेल, गडी बाद होत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी वाळवंज संघाकडून होत आहे. दहा धावा झालेल्या आहेत, गडी बाद झालेल्या आहेत ते सहा. साई यांचा पुढचा चेंडू चांगला स्ट्रेटच्या दिशेने टटवलेला आहे, चांगलं असं क्षेत्ररक्षण सार्थक यांचा, परंतु एक धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. एक धाव, धाव संख्या होते ती 12. उत्कृष्ट चांगला असा चेंडू, परंतु एक छोटी धाव घेण्यात यश येत आहे फलंदाजाला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 वर. अजू यांनी जेल पकडलेला आहे, फलंदाज बाद होत आहेत. तेरा धावा, 7 गडी बाद. युवा संवेद संघ चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उत्कृष्ट असा चेंडू, चेंडू निर्धाव जात आहे. 4 षटक संपलेली आहेत, 4 षटकानंतर धाव संख्या होते ती 13. रामजी बाबा वाळुंजे संघाला सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. सामवेदी अदानी मंडळ, अदानी चषक म्हणजेच पूर्वीचा रिलायन्स चषक, दहावी स्पर्धा आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. बांकर ब आणि पडाई संघाच्या कर्णधारांनी टॉस करण्यासाठी टॉस्को बॉसमध्ये उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर होणारा सामना बांकर ब विरुद्ध गुरुदत्त पडाई. त्यातला बॉल दे, बॉक्स पण अडे ते.
ते बॉक्स इकडे दे. ह्या मॅचचा बॉल आला नाही अद्याप पूर्वेकडे. हा टेम्पर येऊन दे. बघा बघा पाण्या बॉटल दे ना. पाणी पाणी 14 काढायचे ना. बरोबर 14 बॉलरचं नाव काय रे परेश? बॉलर्स नेम काय काय त्यांना माहित नाही. युवा समवेत संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत सात्विक आणि रामजी बाबा भवनच्या संघासाठी प्रथम फलंदाजीला उतरलेले आहेत हितेश पाटील आणि कुमार नाईक. 14 धावांचे आव्हान घेऊन उतरलेले वळवंज संघ. पहिल्या चेंडूवरती हितेश यांनी एक धाव घेतलेली आहे. आता स्ट्राईकला आलेले आहेत कुमार नाईक. शेवटची स्पर्धा खेळत असलेले कुमार नाईक अतिशय चांगला सहा चेंडू. चेंडू निर्धाव गेलेला आहे. दोन चेंडू नंतर धावसंख्या येते स्थिर 1. कुमार नाईक यांनी ऑफ साईडला हलकाच क्लिक केला. थोडीशी मिसफील झालेली आहे. त्या दरम्यान दोन धावा घेण्यात यश मिळत आहेत कुमार आणि हितेश यांना. 3 चेंडू नंतर धावसंख्या होते ती 3. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कुमार यांचा परंतु चेंडू मिस झालेला आहे आणि चेंडू निर्धाव जात आहे. संतोष मात्र यांनी टॉस करून घ्यावा. धावसंख्या झालेली आहे ती 4. ऑफ साईडला चांगलाच मारलेला फटका. थोडस मिसफील्ड. एक धाव घेतलेली आहे हितेश यांनी. 2 धावा घेण्याचा यश मिळत आहे हितेशांना. 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 4. चौकार. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होते ती 8 धावा. तीन षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता वाळुंज संघाला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कुमार नाईक यांनी स्ट्रेटला मारून 1 धाव घेतलेली आहे. आता स्ट्राईकला येत आहे ते हितेश. धावसंख्या होते ती 10.
चार धावांची आवश्यकता वळवून जे संघाला, आणि हा खराब चेंडू आणि निर्धारित स्वरूपातील एक धाव अशा दोन धावा मिळत आहेत या चेंडूवरती. धावसंख्या होते 12, केवळ दोन धावांची आवश्यकता आहे वाऊंच्या संघाला. विजयाची औपचारिकताच राहिलेली आहे वाऊंच्या संघासाठी. आणि हा सामना रामजी बाबा वाऊंच्या संघाने जिंकलेला आहे. आता पुढील होणारा सामना गुरुदत्त पडाई विरुद्ध बानकर्ब. आता लवकरच नाणेफेकीचा कौल होत आहे, बघूया. कृपया पंचांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पंचांनी